नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे येथील कचरा डेपोत मागील 6 दिवसापासून लागलेल्या आगीमुळे आसपासच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत तळेगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथील कचरा डेपोत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते। सुक्या कचऱ्यामध्ये ज्या घटकांवर प्रक्रिया करता येत नाही ते घटक वेगळे करून साठवले जातात। या अनेक दिवसांपासून साठवलेल्या घटकांमध्ये आग लागली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली हे सांगता येत नसले तरी काही रासायनिक प्रक्रिया अथवा ज्वलनशील पदार्थांमुळे अशा प्रकारची आग लागण्याची शक्यता असू शकते। अनेक दिवसापासून साठलेल्या या कचऱ्याच्या ढिगात मिथेन वायूची निर्मिती होत असल्याने ही आग आटोक्यात आणणे अवघड झाले आहे। याआधीही अशा प्रकारे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। आतल्या आत धुमसत राहणारी आग हवेमुळे विझवणे कठीण होऊन बसले आहे। गेले 5 दिवस अग्निशमन दलाच्या जवानांकडून तळेगाव नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या आगीमुळे निर्माण झालेला धूर व वायू यामुळे कचरा डेपोच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यावे व भविष्यात अशी घटना घडणार नाही याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।